शुभप्रभात मित्रांनो, काल आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल या प्रकरणाला सुरुवात केली, म्हणजे दोन चलातील रेषीय समीकरण त्यामध्ये पहिली व्याख्या पाहिलेली आपण घातांक म्हणजे इंडेक्स, ठीक आहे। त्याच्यानंतर दुसरी डेफिनेशन आहे म्हणजे व्याख्या डिग्री, त्यालाच मराठी मध्ये कोटे असे म्हणतो। तर पहा त्याची डेफिनेशन काय आहे, इन एन अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स कंटेनिंग द हायेस्ट पॉवर ऑफ द व्हेरिएबल आर कॉल्ड डिग्री ऑफ दैट व्हेरिएबल। म्हणजे मराठीमध्ये जर सांगायचं झालं तर पहा, कोणत्याही बैजिक राशीमध्ये चलाच्या जास्तीत जास्त घाताला कोटी असे म्हणतात। पहा, कोणत्याही बैजिक राशीमध्ये चलाच्या जास्तीत जास्त घाताला कोटी असे म्हणतात। तुम्हाला काल घात कशाला म्हणायचं सांगितले आणि आज कोटी कशाला म्हणतो आपण, कोणत्याही बैजिक राशीमध्ये चलाच्या जास्तीत जास्त घाताला कोटी असे म्हणतात। फॉर एक्झाम्पल पहा, उदाहरण, एक्स चा घात 7, वाय चा घात -5, झेड चा घात 4 आणि पी चा घात 2। आता ही प्रत्येकाची कोटे लक्षात ठेवा, इथं एक्सप्रेशन्स नाही, म्हणजे उदाहरण एकच घेतलेलं आहे, सिंगल व्हेरिएबल आणि त्याची कोटी एकच आहे। म्हणजे एक्स चा घात 7 आहे ना, तर 7 या घाताला आपण कोटे असे म्हणतोय, -5 या घाताला कोटी म्हणतोय, 4 या घाताला कोटी म्हणतोय आणि 2 या घाताला कोटी म्हणतोय। पहा उत्तर मध्ये लिहिलेलं आहे, ऑन अबव एक्झाम्पल्स द लेटर्स एक्स वाय झेड एंड पी आर कॉल्ड व्हेरिएबल्स एंड 7 -5 4 एंड 2 आर कॉल्ड डिग्री ऑफ दैट व्हेरिएबल। म्हणजे वरील उदाहरणामध्ये एक्स वाय झेड आणि पी याला चल असे म्हणतात, या अक्षराला चल असे म्हणतात आणि 7 -5 4 आणि 2 ला त्या चलाची कोटी असे म्हणतात। मग पाहता चल म्हणजे खाली आहे त्याला चल म्हणतोय, म्हणजे थोडक्यात अक्षराला चल म्हणतोय आणि त्या अक्षराच्या डोक्यावरती जे काय असेल त्याला आपण कोटी म्हणतोय, म्हणजे त्या चलाची कोटी म्हणतोय, ठीक आहे बाळांनो। नेक्स्ट डेफिनेशन पहा, डेफिनेशन नंबर 3, लिनियर इक्वेशन्स इन वन व्हेरिएबल म्हणजे एका चलातील रेषीय समीकरण। पहा डेफिनेशन काय आहे, इन एन इक्वेशन्स कंटेनिंग द हायेस्ट पॉवर ऑफ द व्हेरिएबल इज 1 देन दैट इक्वेशन्स आर कॉल्ड लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल। म्हणजे काय म्हटलेले पहा, ज्या समीकरणामध्ये चलाची जास्तीत जास्त कोटी 1 असते त्या समीकरणाला एका चलातील रेषीय समीकरण असे म्हणतात। म्हणजे पहा, ज्या समीकरणामध्ये चलाची जास्तीत जास्त कोटी 1 असते त्या समीकरणाला एका चलातील रेषीय समीकरण असे म्हणतो। तुमच्या परता एक्झाम्पल वरून लक्षात येईल, पहा उदाहरण नंबर 1, 7x + 5 = 2, एक्झाम्पल नंबर 2, 9 = 3y - 4। मी पाठीमागे सांगितलेलं आहे तुम्हाला, चल कशाला म्हणतो आपण, कोणत्याही अक्षराला चल म्हणतो, ठीक आहे, आणि कोटी कशाला म्हणतो, त्या चलाच्या डोक्यावरती म्हणजे त्या अक्षराच्या डोक्यावरती जी संख्या असते ना त्या संख्येला आपण कोटी असे म्हणतो। मग मला सांगा, आता उदाहरण नंबर 1 मध्ये अक्षर कोणता हो, 7 आहे, एक्स आहे, 5 आहे का 2 आहे, ठीक आहे, एक्स हे अक्षर आहे आणि मग मला सांगा या अक्षराच्या डोक्यावरती कोटी किती आहे, काहीच नाही, काहीच नाही म्हणजे किती असते, 1 असते, म्हणून ह्याची कोटी 1 आहे। मग आपण उदाहरण कशाच पाहतोय, एका चलातील चल किती आहे या समीकरणामध्ये, म्हणजे अक्षर किती आहे त्याच्यामध्ये, 1च आहे, कोणतं अक्षर, एक्स, आणि ह्याची जास्तीत जास्त कोटी किती आहे, 1 आहे, म्हणजे 1 चल 1 कोटी, म्हणून एका चलातील रेषीय समीकरण। सेम इथे पण त्याच आहे बाळांनो, इथं बघितलं 9 आहे, 3 आहे, 4 आहे, वाय, अक्षर कोणता इथं, वाय, ठीक आहे। आता मला सांगा मग अक्षर किती आहे ह्या दुसऱ्या उदाहरणामध्ये, 1च आहे, कोणता आहे, वाय आहे, ठीक आहे। आता वाय ह्या अक्षराला आपण चल म्हणतो आणि ह्या चलाची कोटी किती पाहिजे असते आपल्याला, 1 पाहिजे असते, ठीक आहे, हायेस्ट पॉवर ऑफ द व्हेरिएबल इज 1 म्हणजे त्या समीकरणामध्ये चलाची जास्तीत जास्त कोटी 1 पाहिजे। मग इथं आहे का कोटी, नाही, म्हणजे काय नाही म्हणजे 1 आहे, म्हणजे 1 चल 1 कोटी असं असेल, म्हणजे चल 1 आणि त्या चलाची कोटी पण 1 असेल, तर आपण ह्याला म्हणतोय एका चलातील रेषीय समीकरण, ठीक आहे बाळांनो। टीप नोट काय पहा, द स्टँडर्ड फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल इज x + b = c, हियर a b एंड c आर एनी रेशनल नंबर्स एंड x इज कॉल्ड व्हेरिएबल्स। पहा म्हणजे x + b = c हे एका चलातील रेषीय समीकरणाचे सामान्य रूप आहे आणि येथे a b आणि c या कोणत्याही वास्तव संख्या किंवा परिमेय संख्या असेही म्हणतो आपण, ठीक आहे बाळांनो। तिथं
वास्तवचे जे आपण परिमेय करतोय कारण ऍक्च्युअली वरती पाहिलं तर आपण रॅशनल लिहिलेलं आहे रियल नाही लिहिलं बघा x अधिक b बरोबर c हे एका चलातील रेषीय समीकरणाचे सामान्य रूप आहे आणि येथे a b c या कोणत्याही परिमेय संख्या असते तर x हे चल आहे म्हणजे बघा थोडक्यात ना a b आणि c च्या ठिकाणी कोणत्याही परिमेय संख्या असते संख्या म्हणतोय म्हणजे a b c या कोणत्याही संख्या असतील याच्या ठिकाणी आणि x हे चलाच्या स्वरूपात असेल म्हणजे फॉर एग्जांपल तुम्हाला सांगायचं झालं बघा म्हणजे बघा 3x + 5 = 9 ठीक आहे म्हणजे काय झालं की a च्या ठिकाणी आलं हे b च्या ठिकाणी हे c च्या ठिकाणी आणि x हे चल याच्या ठिकाणी आलं समजा दुसरे एग्जांपल घेतलं समजा 3y + 9 = 10 चल कुठे अक्षर एकच आहे चलाची कोणती एक म्हणजे एका चलातील रेषीय समीकरण आणि हे abc च्या ठिकाणी आहे ओके डू यू अंडरस्टँड